अस्सलाम वालेकुम टू ऑल ऑफ यू डियर स्टूडेंट, वेलकम टू ऑनलाइन लर्निंग। लास्ट पीरियड वी स्टार्ट अवर लेसन मुख्य प्राण्यांची कैफियत। सो टुडे वी कंप्लीट अवर दिस लेसन, दैट मीन्स वी लर्न अवर रिमेनिंग लेसन। जो लेसन हमारा रह गया था वो आज हम पढ़ेंगे, राहिलेला भाग आज आपण अभ्यासणार आहोत। पा मागच्या तासिकेला आपण पाहिलं होतं की एक गाय आणि चिमणी आपसात काय बोलत होते, एक गाय और एक चिड़िया आपस में क्या बातें कर रही थी हमने देखा है, वो किस तरह से अपनी एक दूसरे की कंप्लेंट बता रहे हैं वो हमने इस लेसन में पढ़ा था। रिमेनिंग लेसन हम आज पढ़ेंगे। अपन इतपर्यंत पाहिलं होतं की ते दोघी तलावाच्या काठावर जातात, मीन्स वो दोनों कहाँ जाते हैं, तालाब के पास, ठीक है। मग आता पुढे काय होते ते पहा। मासोडी, आता इथं मासोडी हा शब्द कोणासाठी आलेला आहे, मासोडी मीन्स फिश, मछली। मासोडी काय म्हणते पहा, इथं सुरू आहे ना, अगं कपिला अगं चिऊ नका इथले पाणी पिऊ। कपिला कोण, ओ गाय, और चिऊ ओ चिड़िया, ती गाय आणि ती चिमणी, या दोघांना ती म्हणत आहे की नका इथले पाणी पिऊ, तुम्ही इथलं पाणी पिऊ नका, आप यहाँ का पाणी मत पिऊ। त्यावर पहा चिऊ काय म्हणते पहा, चिमणी व चिड़िया काय कहती है, काग काग मासोळी तू तर राहतेस याच जड़ी। काग मतलब क्यों, का मी इथलं पाणी पिऊ नाही, तू तर इथंच राहते, तुम तो इसी पानी में रहती हो, फिर हमको क्यों मना कर रही हो पानी पीने के लिए। कौन बोल रहा है ऐसा, चिड़िया। ती चिमनी म्हणते तू तो इथंच राहते आणि आम्हाला मन का बरं तू मनाई करता आहेस पानी पिण्यासाठी। त्यावर ती मासोळी म्हणते पहा, मछली क्या कहती है, अगं इथले जल विषारी, मतलब यहाँ का जो पानी है वो अच्छा है क्या, नहीं है, वो गंदा पानी है। विषारी मतलब पॉइजन, थोड़ा जहर येतं ना, मतलब खराब पाणी यहाँ पर वर्ड यूज किया है, ठीक है, कि इथलं पाणी कसं आहे ते पिण्यासाठी योग्य नाही आहे। तग मग जीवाची होते फार, पाणी आहे घाण घाण, घाण मतलब बहुत गंदा पाणी है, बहुत पाणी गंदा है, अब वो गंदे पाणी में रह सकती क्या, नहीं, वो बोल रही इसलिए मुझको बहुत परेशानी होती है रहने में। कौन सुना रहा है ऐसा, ये फिश, ती मासोडी बोलत आहे कि माझ्या जीवाची भूक खूप तगमग होते, बहुत तगमग होती है। तड़फड़ती जलचरांचे प्राण, जो जलचर है जो पानी में रहते वो जलचर कहलाते, तो उनको क्या होता है, बहुत तकलीफ होती है। क्यों क्यों होती है तकलीफ, का त्यांना त्रास होतो, कारण तिथलं पानी कसं आहे, गढूळ आहे, घाणीचं आहे, ते चांगलं पानी आहे का, नाही। पुढे पा गाय काय म्हणते, ते बघ आले नागोबा, इथं पा काय म्हटलं, ती गाय म्हणते ते बघ आले नागोबा। आता नागोबा म्हणजे कोण, स्नॅक, साप, वहां पर एक साप भी आ गया। देखो चिऊताई काय म्हणते, आता नागोबास उद्देशून बोलते, उद्देशून बोलते मतलब उसके तरफ देखते हुए उसको बताते हुए कहती है, अहो अहो नागोबा आज का झाले रागोबा, अहो नागोबा, नागो मतलब वो नाग, स्नैक है ना, सांप जो होता है हमारा, आज का झाले रागोबा, तुमको गुस्सा क्यों आया, राग राग ये म्हणजे एंग्री होना, गुस्सा होना, तुला राग का आला। नागोबा म्हणतो, नाही वारूळ नाही शेती, मला पकडून लाया देती, नाही वेरूळ नाही वारूळ नाही शेती, मला पकडून लाह्या देती, नको नको ती अंधश्रद्धा मानवा, डोळे जरा उघड आता। मतलब यहाँ पर कोई वारूळ भी नहीं है और कोई खेती भी अच्छी नहीं है जहाँ पर मैं रह सकूँ, सब मुझे सताते हैं, इसलिए उसको बहुत गुस्सा आया। अर्थ गाय मंत्री मानसाला उद्देशन बोलती, वहाँ पर जो व्यक्ति खड़ा था ना वो बताऊँगा मैं आपको पिक्चर में आगे, ती माणसाला उद्देशून म्हणते, का मुक्या प्राण्यांना देता त्रास, का जंगलाचा करता रास, वाघोबा मग घालतात झडप,
तुम्हालाच करतात पोटात गडप, का मुक्या प्राण्यांना देता त्रास? मतलब तुम मुख्य जानवर जो रहते हैं, जो एनिमल्स रहते हैं, उनको क्यों तकलीफ देते हो? त्रास देने तकलीफ देने का जंगलाचा करता रास, तुम जंगल का इन फॉरेस्ट का क्यों नुकसान करते हो? वाघोबा मग घालतात घालतात झड़प, वाघोबा टाइगर जब टाइगर अटैक करता है और तुम्हें तुम पर वो अटैक करके तुम्हें घायल कर देता है, फिर भी तुम्हारे समझ में नहीं आता ऐसा इंसानों को बोल रही है कौन? वो गाय। सर्व प्राणी मतलब सबके सब एनिमल सब एक साथ बोल रहे, देखो मानवा मानवा एक तो खरे इंसान तुम सुनो तो सही, वनचरे आता नच तुझे सोयरे, करत राहशील जर प्रदूषित सारे, धरती माता देईल दूषणे। म्हणजेच हे मानवा तू हे ऐक की जर तू असंच करत राहिला सर्व प्रदूषित म्हणजे पॉल्युटेड सब पॉल्युशन करणं असंच करत राहिला तर ही जी धरती आहे ही जी जहां हम रहते हैं वो सब खराब हो जाएगी, तुला काहीही मिळणार नाही, अन्न दूध असं काहीच तुला मिळणार नाही। तेव्हा होईल आमचे स्मरण जब हमको जब तुमको हमारी याद आएगी, वो इंसान को वो कह रहे हैं। पादप पुढचं चित्र पहा, इथं हा माणूस दिसत आहे ना, या माणसाला उद्देशून ते बोलत आहेत। जागृत जागृत होऊन राखशील पर्यावरण पर्यावरण पर्यावरण, माणूस खाली मान घालतो, पर्यावरण इन्वायरमेंट, तुमको इन्वायरमेंट की देखभाल करनी होगी। माणूस म्हणतो नका नका हो असे बोलू, आम्ही आमचे वर्तन बदलू, पर्वत जल वातावरण नाही करणार प्रदूषण, सदा करीन वृक्षारोपण हिरवेगार होणीकरण। आप ऐसा मत बोलो, वो इंसान कह रहा है, ओके तो व्यक्ती तो माणूस बोलत आहे की नका नका असं बोलू, आम्ही आमचे वर्तन आमचे बिहेवियर आम्ही बदलू, आम्ही सगळ्या गोष्टी प्रदूषित करणार नाही, सगळ्यांची देखभाल करू, हम वृक्षारोपण बहुत सारे पेड़ भी लगाएंगे और सबके देखभाल भी करेंगे, सगे सोयरे तुम्ही वंचर, हम सब आपस में मिलजुल कर रहेंगे। ज्योति वैद्य शेटे इनकी ये स्टोरी थी, इन्होंने बताई है, बहुत अच्छी स्टोरी हमने आज पढ़ी। उसमें एक शब्दार्थ देखिए, पात्र मतलब आले का शब्द, कैफियत तकरार कंप्लेन, वन जंगल फॉरेस्ट, चिमनी स्पैरो, जलचर पाण्यात राहणारे प्राणी, पोटशुरू उठणे मतलब पोट दुखणे, आणि वनचर वनात राहणारे प्राणी। हे शब्द तुम्हाला लिहून पाठ करायचे, हे तुमचा आजचा होमवर्क आहे। तर आपण या पाठामध्ये पाहिलं की ते सगळे प्राणी त्या व्यक्तीला त्या माणसाला कशा प्रकारे सांगत आहेत की आपण त्याची देखभाल कशी केली पाहिजे, ते आपण आज या पाठात पाहिले। ठीक आहे, आज इथपर्यंतच आपण पाहूयात, नेक्स्ट पिरियडला आपण याची प्रश्न उत्तर अभ्यासू। ओके, अस्सलामु अलैकुम, अल्लाह हाफिज़।